नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। दिवसा फिरले नाही, काकांची फिरण्याची टाइमिंग संध्याकाळी 8, 8:30, 9 पुढे की गावाच्या आउटसाइडच्या एरियातून जे काय चुकीचं असतं ते लेणे त्याचं ध्यानामध्ये ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी त्या गावाला आपल्याला काय पाहिजे या पद्धतीची सुविधा निर्माण करायची आणि त्या पद्धतीने चालायचं। काकांच्या नंतर वाटलं होतं की संजय जगताप कशा पद्धतीने हे नेतृत्व करतील, पण त्यांच्या टीमला साथ देणारे सगळ्यामध्ये सहभागी होणारे आमचे यशवंत काका आहेत, विजू वडणे आहेत, मनोहर जगताप आहेत, संदीप वामन जगताप आहेत, सुहास लांगे, अजून बाकीचे सर्व नगर सेवक आहेत की काकांनी निवडताना सुद्धा गावामध्ये असे नगरसेवक निवडले की काम जास्त आणि बोलणं कमी, त्यामुळं त्यांचा विचार किती शांत चालतो हा कधीच कुणाला कळत नाही। पण गावाचा विकास हा कशा पद्धतीने करायचा ह्याची भूमिका यांच्याकडून बघण्यात कायम सातत्याने येते। हे सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करतात, सासवडच्या जडणघडणीमध्ये ते मोठा वाटा घेतात। पण माझी आता तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की हा जसा पुरस्कार मिळाला आणि नगराध्यक्षांची आता निवड करताना खरं एक आम्ही 3 जण महत्वाचे आहेत, प्रदीप सर आहेत, नाना आहेत, आम्ही आहे। रात्री 1 ची वेळ होती, संजय जगताप पण आम्ही सगळेजण बसलो होतो सरांच्या हॉटेलमध्ये आणि सर टेन्शनमध्ये होते की आता नगराध्यक्षाची उमेदवारी नेमकी द्यायची कुणाला। तर आम्ही तिथे आमचं आम्हाला विचारलं की तुम्ही काय म्हणत ते सांगा, आम्ही खुल्या मनाने एक सांगितलं की हे पद सांभाळायसाठी असा एक सुज्ञ माणूस पाहिजे की उद्या इथं सफाई लेडीज कर्मचारी, ऑफिसमध्ये कर्मचारी आणि असणारे दस्तेवाईज एवढे महत्वाचे आणि त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार ह्या सगळ्यावरती चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवणारा माणूस पाहिजे जेणेकरून तो आपल्या आज्ञेमध्ये राहील। तर आम्ही तेवढंच मार्तंजी बोंडे यांचं नाव सुचवतो, कारण ती व्यक्ती पीडीसी बँकेमध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने काम करत होती ती पाहिली, पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचं समाजामध्ये असणारं एक स्वतःचं नावलौकिक हे वेगळ्या पद्धतीचं होतं आणि ते नावलौकिक वेगळ्या पद्धतीचं असताना आम्ही त्यांना सांगितलं की आपल्या विचारात आपल्या मनामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारी हीच व्यक्ती आहे। सर आम्ही यांनी 1 वाजता बोलले, आमदार साहेब बोलले आता हे नाव आम्ही फायनलच करतो आणि ह्याच पद्धतीने उद्या कुणी झाला त्याने मावा खाल्ला किंवा उद्या काही वेगळा प्रकार केला, उद्या तुमच्या आज्ञेत नाही राहिला तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतील। त्यावेळेस उमेदवारी दिल्यानंतर समोरचा उमेदवार हा प्रचंड मोठ्या ताकदीचा, त्याच्या वैयक्तिक ताकदीचा होता, तरी लोकांनी केवळ चंदूकाका जगताप आणि संजय जगतापांच्याकडे पाहून आणि मार्तिन बोंडे यांचा स्वभाव गुण पाहून लोकांनी प्रचंड मताने विजय केलं, त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता, त्यामुळे तुमच्या मनापासून पहिल्यांदा कौतुक करूशी वाटतं। आणि हा पुरस्कार हा नुसता सासवडला मिळाला नाही, सासवड नगरपालिकेला मिळाला नाही, ह्याची माहिती संपूर्ण दिल्लीच्या दरबारापर्यंत वाजली, जे दिल्लीचं तख्त गाठण्यासाठी सासवड शहरापासून सर्व 52 सरदारांपासून सर्व गोदाजी जगतापांपासून पळणारी संख्याबळ ज्याला गाठता आलं नाही ते गाठण्याचं काम स्वर्गीय चंदूकाका जगताप, संजय जगताप आणि मार्तंजी बोंडे आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून झालं, त्याबद्दल आम्हाला त्या दिवसापासून एवढा अभिमान आहे की अशा पद्धतीचा पुरस्कार। मार्तंजी बोंडे साहेब तुम्हाला मी मगाशीच बोललो, तुमचं फार नशीब चांगलं आहे की बरेच लोक नगराध्यक्ष होण्यासाठी 5-5 वर्ष संधी मिळत नाही, सुदैवाने तुम्हाला 5 वर्ष मिळाली, 5 वर्षाच्या संधीमध्ये तुम्हाला राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला आणि पिढ्यानपिढ्या आठवणीत राहील अशा पद्धतीची एक घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडली आणि सुदैवाने तुमचं नशीब इतकं चांगलं आहे की मला काही नगरपालिकेचे इलेक्शन वर्ष 1.5 वर्ष होतील वाटत नाही, खरं तर आज आपण स्वतःचा जो कार्यक्रम आयोजित केला
सरप्राइज तुझे बरेचसे सहकार्याला कल्पना देत आलेली आहे अशी म्हणत आहे असं त्यात काय हरकत नाही आपलं काही शेड्यूल घ्यायचे असेल आम्हाला यायला उशीर जरी झाला असेल तर खरं आता अजून आम्ही सर्व मी शेजारच्या पुढं आम्ही बोलणं म्हणजे कदाचित आम्ही तुमच्या पेक्षा फार ही आहे कारण बोलण्यात तुमचा जो मोठा वाटा असतो त्याच्यात आमचा तसं काही भाग नाही परंतु मी आता एक राजकीय क्षेत्रातून आपल्याला सांगतो की खरं ज्यावेळेस पुरस्कार स्वीकारत असताना मला खरं आपल्या सासवडकर नागरिक समोर आली मला पहिलं जर चित्र दिसलं असेल तर आपल्या सासवडकर नागरिकांचे आणि हे जे चेहरे आपण आत्ता पाहतो ते सर्व माझ्या समोर आले विशेषतः 64 शहराला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पुरस्कार मिळाला त्यावेळेस तिथं एक जय जयकार झाला जे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि त्यावेळेस खरं ज्यावेळेस महाराष्ट्राचं नाव आलं त्यावेळेस मी महाराष्ट्राचा पुरस्कार प्राप्त जे होते त्यांना फार मोठा आनंद झाला की महाराष्ट्राचं नाव देश पातळी होत असताना खरं त्या छत्रपतीचं फार मोठं योगदान आहे म्हणून मला आता सर्वांना एकच सांगायचं की या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी आणि मार्गदर्शक यशवंत काका जगताप असतील सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्ता नाना असतील माझे सहकारी आणि ज्यांचं फार फार मोठं नगरपालिकेमध्ये काम असतं ते संदीप शिंदेव असतील त्याचप्रमाणे सुहास बापू लाने त्यांचं सतत लोकांचं चांगलं आश्रय जे आहे ते स्वागत करतात त्याचप्रमाणे माझे सहकारी महेश खंडेराव जगताप असतील नगरपालिकेतील सक्रिय म्हणजे मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सतत सहभाग असणारे सहकारी विजयराव वडले असतील आणि म्हणून त्यात जरी असेल मूर्ती छोटी असेल पण ऍक्टिव्ह कामामध्ये त्या फार मोठे ऍक्टिव्ह नगरपालिकेमध्ये त्यांच्या प्रभागात आपण पाहिलं तर आपल्या निश्चित लक्षात येईल त्याचप्रमाणे उपस्थित असणारे माझे सहकारी की जे सकाळी या स्वच्छतेत ज्याचा सर्वात मोठा तो वाटा आहे आणि जनता त्याचप्रमाणे संदीप राऊत असतील त्या नगरसेवक आपले सागर जगताप आहे हे या ठिकाणी उपस्थित असणारे जगदाळे सर असे विशेषतः सागर सर आपल्या सर्वांचं फार मोठा मार्गदर्शन असतं राष्ट्रपती पुरस्कार विजेते आपले एक मेहमान सर असतील सासवड शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपले राहुल निर्णय असतील त्याचप्रमाणे पेटकर असतील दाखवले सर असतील विशेषतः आपल्या सासवड शहरामध्ये कन्याशाळेमध्ये कार्यरत असणारे आणि सासवड शहरामध्ये फार मोठं त्यांचं योगदान असतं समाज प्रबोधनामध्ये सैद सर असतील पेटकर असतील पापड असतील त्याचप्रमाणे आपल्या क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याचं विशेष नैपुण्य आणि ते सचिव म्हणून जे काम करत असतील सदस्य आहेत ते आमचे सहकारी आणि क्रीडा क्षेत्रातील मिले जगताप आहेत आणि सासवड शहरामध्ये ज्यावेळेस पुरंदर हायस्कूलचा काम आणि विकास करत असताना जागा आणि ते क्षेत्र त्यात फार मोठं योगदान होतं प्रकारचं आणि ते असं पुरंदर हायस्कूलचे मुख्य डॉक्टर गुजरात सर असतील त्याचप्रमाणे गुजर असतील नाना असतील त्याचप्रमाणे सहकारी आणि पालिकेचे आमचे सर्वात मोठे सहकारी सासवड शहरामध्ये प्रतरकारच्या माध्यमातून जे प्रबोधन करत असणारे आमचे सहकारी प्रदीप जगताप सर असते नंतर गवळी सर असतील शिंदे सर आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणार आणि खरं सासवड शहरामध्ये त्या स्वच्छतेमध्ये ज्याचा मोठा सहभाग म्हणजे प्रशासनामध्ये असतील ते आमचे अधिकारी म्हणून जवान आहेत आणि उपस्थित असणारे सगळे सर्व शिक्षक बंधू विशेषतः ज्यावेळेस सासवड शहराला देश पातळी पुरस्कार मिळत असताना ज्यावेळेस आपण ते अनौषिक पाहिलं असेल त्यावेळेस सासवड शहराचा ज्यावेळेस गणपती आणि त्यावेळेस देश पातळी नाव पुसतं त्यावेळेस सर्व राज्यातले जे प्रतिनिधी आलेले असतील त्यावेळेस आम्ही सांगितलं त्यावेळेस त्यांनी की सतत आणि समवर्ती 4 वर्षे आपल्याला पुरस्कार मिळाला परंतु राष्ट्रपतीचा पुरस्कार आपल्या माध्यमावरशी होता फक्त त्याचं काय या कोविडच्या काळामुळे आपल्याला काय त्यावेळेस तो त्यांच्या माध्यमातून मिळणार नाही आणि आपण विंदूरला आपल्याला त्याप्रमाणे दिल्लीला 2 आणि आता दिल्लीला हा 3 वेळेस असे 4 पुरस्कार मिळाले खरं तर हा पुरस्कार मिळत असताना आमच्या समोर किंवा सर्व माझे नगरसेवक सहकारी बंधुकडून असतील आणि ज्यावेळेस काकांचा वारसा आणि वसा ज्यावेळेस आपण जतन करत असताना आमची एक संकल्प मिळते आणि त्यांनी जो आदर्श घालून दिला त्या माध्यमातून आम्ही काम करतो आणि खरं आपल्या पुरंदर नगरचे आमदार आणि मार्गदर्शक संजय यत्तम यांच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेमध्ये काम करत असतो प्रत्येक योजना ज्यावेळेस आपण शिक्षण क्षेत्रामध्ये सांगितलं तर आपण कदाचित आपल्याला एक सांगतो की आपल्याला असा एक प्लॉटफॉर्म सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे की आचार्यात्रेने आपलं आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये आपण जर पाहिलं तर ऋतू पुढच्या काळात खरं शिक्षकांची आणि ज्यावेळेस पुरस्कार जरी मिळाला असेल तर आपली फार मोठी जबाबदारी त्यात आपण तालुक्याचा विकास करायचा असेल आपल्या मतदारसंघाचा असेल टोटल आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर असा प्लॉटफॉर्म शिक्षक लोकांना
त्यासाठी UPSC MPSC आणि तिथं कॉन्फरन्स ऑडिटोरियम सगळं त्याप्रमाणे जे उपलब्ध सरांनी त्यांचे जे विजन आहे ते त्याप्रमाणे केलेलं आहे. आणि विशेषतः सासवड शहर ज्यावेळेस आपल्याला ड्रेनिंगचं अंडरग्राउंड ड्रेनिंगची सुद्धा योजना आपली फक्त गावठाणाची सेकंड फेज राहिलेला आहे. फर्स्ट फेज आपला ऑक्टोबर डिसेंबरपर्यंत कमिटमेंट आहे, तो विभाग आपला सुरू होईल. आणि म्हणून सासवड शहर स्वच्छ होत असताना, फक्त सासवड शहर स्वच्छ होत असताना विकसित पण झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने सर्व योजना सासवड शहरातील रस्ते असतील, वीज असेल, लाईट असेल किंवा त्याप्रमाणे नागरिकांच्या काय अडचणी असतील त्या सर्व महत्त्वाची आपली जी अडचण आहे ती पाणी पुरवठा. कारण आपलं शहर जर विकसित होत असताना पाणी पुरवठ्याची आपल्याला जी कॅपॅसिटी कमी पडत असेल, म्हणून आपण पॅरेलल 48 कोटी रुपयाची नवीन योजना पण शासनाकडे प्रस्तावित आपली मंजूर झालेली आहे. आणि त्या योजनेचं सुद्धा पॅरेलल म्हणजे समांतर जी 34 किलोमीटरची योजना आहे आपली सासवड शहर वीरचं धरण, तिथून आपल्याला म्हणजे वाढीव हद्दीला सुद्धा जर आता कधीची काही थोड्याफार समस्या असतील, म्हणून खरं तर हा पुरस्कार हा नागरिकांचा आहे. म्हणून त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस पुरस्कार घेऊन जरी आलो, प्रतिनिधी बनून जरी आलो असेल, तर खरं नागरिकांचं आपल्याला अभिनंदन करायचं होतं. म्हणून आम्ही एक रॅली काढली की सर्व नगरपालिकेतील सर्व कर्मचारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, नगरसेवक असतील आणि आमचे मार्गदर्शक असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपला एक सहभाग असावा. आणि खरं तुम्ही जे केलेलं आहे आणि तुमच्यामुळे जर नागरिकांनी पुरस्कार मिळाला असेल त्याचं अभिनंदन करणं हे आमचं जास्त महत्त्वाचं कर्तव्य. म्हणून मी अभिनंदन करत असताना पहिलं तुम्हाला सांगितलं ना की ज्यावेळेस त्यावेळेस छत्रपतीचा जय जयकार झाला त्यावेळेस माझ्या अंगावर शहर आले की बा ठीक आहे, हे महाराष्ट्राचं नाव ज्यावेळेस दिल्लीच्या तख्तावर भासतं त्यावेळेस खरं मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. नंतर आपण सासवड शहर आहे आणि म्हणून हा पुरस्कार हा सर्व नागरिकांचा आहे. आम्ही जरी असेल तर आम्ही निमित्त आहे. आणि म्हणून हा पुरस्कार या सासवड शहराला आम्ही नागरिकांच्या वतीने अभिनंदन, मी नागरिकांचं सर्व माझ्या नगरसेवक सहकारी बंधू भगिनीच्या वतीने आपलं परत एकदा करतो. आणि या पुरस्काराला खरं मानकरी तुम्ही आहे आणि या पुरस्काराचा खरं जर सोहळा करत असताना आम्हाला खरं तुम्हालाच तुमचा सत्कार करायचा आहे. आणि म्हणून आपण हे सर्व योगदान आपल्या माध्यमातून मिळालं आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आयोजित केला. म्हणून आपण आलात मी सासवड नगरपालिकेच्या वतीने आपलं सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी जे आपण सर्व शिक्षक मंडळी जे नगरपालिकेचा सत्कार म्हणजे आमचा मला करू पण नगरपालिकेचा सत्कार म्हणजे गावाचा सत्कार झाला त्याकरता तुम्ही चांगला. पण त्याच्या मागं जे अदृश्य शक्ती जी काकांची पूर्वीपासून जी इच्छा होती की बाबा आपली गाव असं पाहिजे की ज्या गावात आपण राहतो ज्या गावाचं नाव सांगतो ते गाव अतिशय सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. की त्याकरता काकांनी हॉस्पिटल मधून आले ना की डायरेक्ट आलेले आजारी बी असताना तसेच त्याच्या माग थोडस फंडिंग बी असत की त्याला निधी पण मिळवण्यासाठी ताकदवर माणूस पण लागतो. त्याचं संजय जगताप सरांनी ही ताकद म्हणजे त्यांची कुठलंही कुठलं फंडिंग आणणार नगरपालिकेला देणार 64 कोटी रुपयाच आता काम चालूच आहे. आणि परत आता जी सत्कार झाला राष्ट्रपती असतील ते आपल्याला एक पुरस्कार अध्यक्ष विचारले वाटतो सांगायला 2 पुरस्कार मिळले आणि हे भारतामध्ये फक्त सासवड नगरपालिकेला 2 पुरस्कार मिळले. एक पुरस्कार स्वच्छता अभियानचा आणि 5 स्टार रेटिंगचा दुसरा पुरस्कार मिळाला आहे ते अख्ख्या भारतामध्ये एकाच नगरपालिकेला फक्त मिळाले की सासवड नगरपालिका. आणि ज्यावेळेस गोंडे साहेब तिथे ही करायला गेले आणि सासवड महाराष्ट्र म्हणलं ना की सगळ्या ह्यांनी शिवाजी महाराज की जय अख्ख्या हॉल जाणारला होता तिथं. आणि हॉल जाणारला जाणारा आणि विशेष काय म्हणजे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 64 नगरपालिकांना 5 स्टार रेटिंग मिळालं आहे आणि ती बी भारतामध्ये महाराष्ट्रात पुढं होता त्यावेळेस बी गडपड वेळपड जे म्हणला आणि शिवाजी महाराज की जे परत जेवढं झाला त्यावेळेस आमची बी ताक मारता म्हणून आम्ही बी पुढे गेलो लगेच. तर आपण सर्वजण जमला आणि आमचा किंवा नगरपालिकेचा सत्कार करायला किंवा गावा सत्कार करायला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचे जय. माझे कर्तव्य श्रेष्ठ